खिलणारी पाखर गगनी झेप घेती, इवलूशा आयुष्याची महती जगास देती, उंच भरारी आकाशात अल्लडपणेच घेती, जगण्याची एक नवीन आशा अवघ्या सृष्टीस देती, बिरबिरणारी हीच पाखरे हर्षून या जाती, दुःखी जणांना आनंदाची महती पटवून देती, लहान चिमुकल्या पिल्लांना उडण्यास बळ देती, अन प्रोत्साहनाचे धडे पाखरे यातून व्यक्त करती, आयुष्यातील प्रत्येक क्षण सुखाचेच घालवती, जीवनाचा हा सारासार आपणास फक्त पाखर शिकवती, आपणास फक्त पाखर शिकवती। तर आज आहे यांचा वाढदिवस, म्हणजे माझ्या अहूंचा वाढदिवस, मिस्टरांचा वाढदिवस। तर पोस्ट काल मी केली होती, पण काल व्हिडिओ काही आला नव्हता। तर सुरुवात माझी जी होते ती म्हणजे अशी झणझणीत मी आज मिसळ बनवणार आहे। जे रोजचं जेवण असतं म्हणजे डाळ भाजी, त्यात पण आपण किती काही स्पेशल बनवलं ना तरी पण मग ते कधी कधी रोजचंच वाटतं। तर म्हणून मुलांना सुद्धा असं काहीतरी वेगळं, पावभाजी म्हणा, मिसळपाव म्हणा, असं खायला सर्वांना आवडतं सुद्धा, आणि आपल्याला बनवणाऱ्यांना पण जरा बरं पडतं। तर म्हणून आजचा जो भेद होता तो मिसळपावचा होता। तर मिसळसाठी मी छान वाटण केलं, नुसतीच मिसळ बनवली ना तर अगदी पांचट लागते। जे आपण भाज्यांसाठी बघा, जे सुक्या खोबऱ्याचं, कांद्याचं असं जे वाटण बनवतो ना, ते वाटण तुम्ही मिसळमध्ये घाला, अगदी मस्त अशी झणझणीत आणि टेस्टी लागते। त्याचसोबत आहे ना, मी गरम मसाला सुद्धा मिसळचा घरीच बनवला होता। म्हणजे मी तुम्हाला नंतर ती एक रेसिपी सिक्रेट आहे ती शेअर करेनच। हे जे तुम्हाला वाटण दिसतं, म्हणजे हा जो मसाला दिसतोय सुका मसाला, तर हा पण मी घरीच बनवला। आणि खरंच तुम्हाला सांगते की घरच्या घरी जे ताजे मसाले बनवले जातात ना, त्याची चवच वेगळी लागते। तुम्ही बघा की साऊथ इंडिया साईडला ते लोक त्यांचे रोजचे म्हणा किंवा आठवड्याचे म्हणा, अगदी फ्रेश ताजे गरम मसाले घरच्या घरी बनवतात। आणि खरंच याला काहीच वेळ लागत नाही खरं सांगायला। पहिले तर लेडीजला म्हणजे कुटायला लागायचे ते मसाले, पाट्यावर वाटायला लागायचे, तर आता आपलं ते श्रम खूप कमी झालं आहे। आपण डायरेक्ट मिक्सरला फिरवलं की लगेच मसाले वाटले जातात। ते तर आहे की जी पाट्याची जी चव आहे ती या मसाल्याला येत नाही, पण तरीही बऱ्यापैकी म्हणजे आपलं काम तर निघून जातं त्याच्यामध्ये। तर अशा प्रकारे गरम मसाले, स्पेशली जेव्हा तुम्ही अशा वेगळ्या काही भाज्या बनवत असाल ना, थोडंसं अख्खे मसाले घेऊन आहे ना घरच्या घरी थोडंसं बनवून ते तुम्ही भाजीमध्ये घालून बघा, खूपच मस्त लागते भाजी। खूप त्याची टेस्ट जी आहे ती खूप छान होते। तर आज बरेच कमी जण आहेत, म्हणजे जवळपास 10 जणच असतो, 10 जणांचीच मला मिसळ बनवायची आहे। तर त्याच्या हिशोबाने प्रमाण मी घेते। पहिले मला खरंच काहीच कळायचं नाही, खूप कन्फ्युजन व्हायचं की किती बनवू, नक्की एवढं पुरेल का, राहिलं जास्तीचं तर मग काय करायचं, असं तसं भरपूर प्रश्न असतात। पण हळूहळू जसं जसं आपण पुढे पुढे मुरत जातो ना, जसं लोणचं कसं मुरत जातं तसं ते छान लागायला लागतं। तर तसंच हे आहे की जसं जसं तुम्ही आयुष्याच्या या संसाराच्या ह्याच्यामध्ये पुढे पुढे जसं जात जाता ना, तसं तसं हळूहळू तुम्हाला अनुभवाने सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात। आता ही मिसळ म्हणा, पावभाजी म्हणा, हे थोडंसं राहिलं जरी एक्स्ट्राचं तरी दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला सुद्धा होऊन जातं। तर त्याच्यामुळे ते काही टेन्शन नाही की राहिलं तर काय करायचं, फक्त एकच की कमी पडू नये कुठलीच गोष्ट। तर म्हणून मिसळ मी ना काय करते, फक्त मटकीच घेते भिजवलेली। मला असं खूप सारे कडधान्य मिक्स करून ती मिसळ बनवतात ती अजिबात आवडत नाही, फक्त मटकीची उसळ म्हणजे मिसळ आहे ना ती मला आवडते, ती छान लागते। तर आता सगळं वाटण मसाला सगळं मिक्स केलंय, आणि पहिले पाणी न घालता त्यामध्ये थोडा वेळ मटकी छान शिजू देते, म्हणजे जो रस आहे, जो जे वाटण आपण घातलेलं आहे ना, त्याची चव त्या मटकीमध्ये छान प्रकारे उतरली जाते। त्यानंतर यामध्ये ना गरमागरम पाणी घालायचं कडक, आणि मस्त बघा मिसळमध्ये ना भाजी कमी आणि रस्सा जास्त हवा असतो। त्याला थोडा वेळ असं छान कमी गॅसवरती शिजू द्यायचं, म्हणजे सगळे रस असे एकत्र होतात आणि एवढी झणझणीत आणि मस्त मिसळ झाली होती। तर मिसळची रेसिपी कधीतरी पुन्हा एकदा शेअर करेन, कारण खूप घाई होते त्यामुळे एवढं सगळं मला एक एक गोष्ट शेअर करता आली नाही। सगळं आवरून घेतलं, खूप सारा पसारा होता, जसं तुम्हाला आता असं क्लीन दिसते ना असं काहीच नव्हतं मगाशी, खूप सगळा पसारा होता, ते संपूर्ण पहिले आवरून घेतलं। हॅलो, नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्य द्यायचा। तर काल व्लॉग आला नव्हता,
आणि आज आहे यांचा वाढदिवस. वाढदिवसाची पोस्ट मी काल केली होती पण, तर तुम्ही बघितलं तयारी चालू आहे. आजच अगदी साधंच म्हणजे मिसळपावचा मेनू ठेवला आहे, कारण मग कसं म्हणजे आपल्याला करायला पण बरं पडतं. पावभाजी म्हणा, मिसळपाव म्हणा, सगळं जेवण पण बनवलं तर कधी कधी कोणी खातही नाही, राहतं तसंच. तर म्हणून असं काहीतरी वेगळं बनवलं तर सगळ्यांना आवडतं, सुद्धा मुलांना पण आवडतं. पण आज बरेच जण नाही आहेत, म्हणजे आई नाही आहेत, आई गावाला गेल्या आहेत, मावशी नाही आहे, मावशी रितिक ते पण गावाला गेले आहेत, त्यानंतर दृष्टी नाही आहे, निर्वी नाही आहे, फक्त पप्पा, माझे पप्पा, यांचे पप्पा आणि स्वप्नील येईल, म्हणजे भाऊ येईल आणि वहिनी येईल, बाकीचे सगळे मिसिंग आहेत आज. म्हणून अगदी म्हणजे साधाच, आता आमचा तर मोठ्यांचं म्हटलं तर साधाच वाढदिवस असतो, पण असंच जरा थोडंसं आपण काही छान सेलिब्रेट केलं, सगळे एकत्र येतात त्यानिमित्ताने का होईना, आणि थोडीशी मजा येते. तर आता मी सगळं आवरलं आहे, तयारी पण केली आहे, साध म्हणजे आज टॉपच घातलं आहे कारण खूपच गरम होतं आहे. असं काही वेगळा स्पेशल ड्रेस वगैरे असं घालायची इच्छाच होत नाही, खूप गरमी, खूप गरम होतं आहे. मग त्याच्यामुळे सध्या अशी तयारी झालेली आहे. आणि बाकी अशी काही डेकोरेशन वगैरे आम्ही करत नाही, आमच्या बड्डेला तर स्पेशली नसतं, मुलांच्या बड्डेला असं कारण मुलांना आवडतं. आणि आज मी एक व्हिडिओच्या शेवटी ना एक खूप छान अनाउन्समेंटसुद्धा करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता माझी मिसळ वगैरे बनवून झाली आहे, फक्त मी आता यांची येण्याची वाट बघते, त्यानंतर मग रोजच्या प्रमाणे म्हणजे नियमाप्रमाणे केक कटिंग वगैरे होईल, खाणं पिणं होईल, आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगते की काय स्पेशल गोष्ट आहे. बरेच दिवसांपासून तुम्ही आपली देवपूजा मिस करत असाल, तर म्हटलं चला आज देवांचं दर्शन होऊ दे तुम्हाला सुद्धा. आणि छान बघा, आज देवांची पूजा मस्त झालेली आहे. आज फक्त गजरे नव्हते, गजरे आणले नव्हते, तर गजरे आणायचे आहेत. आता तात्पुरतं फक्त फुलं होते माझ्याकडे भरपूर, तर फुलांनी छान असं सजवलेलं आहे. कधी कधी असं मोकळं मोकळं पण छान वाटतं, नेहमीच असं भरगच्च भरगच्च पेक्षा ना मला असं कधी कधी मोकळं शांत असं खूप चांगलं वाटतं मला. आणि स्वामींच्या चेहऱ्यावर ना रोज मला वेगवेगळे भाव बघायला मिळतात, रोज वेगवेगळे भाव. आणि खरंच कॅमेरा सुद्धा ती गोष्ट कधी कधी कॅच करू शकत नाही, इतकं समोर त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव खूप वेगळे असतात. तर पहिले मी औक्षणाची तयारी करते. आज थोडेच जण आहेत, म्हणजे पप्पा आहे, त्यांचे पप्पा आहेत, त्यानंतर अनघा आहे, स्वप्नील आहे आणि आम्ही तिघं आहोत, बस एवढेच जण आहेत थोडेच. तर पहिले औक्षणाची तयारी करून घेतली. मी यांना गिफ्टमध्ये ग्रीटिंग कार्ड घेतलं, जी मला ही गोष्ट पर्सनली खूप आवडते, कारण आम्ही आधीपासून यांना खूप ग्रीटिंग्स एकमेकांना द्यायचो. आता ही पद्धत खूप कमी झाली आहे, पण खरं सांगते जे ग्रीटिंग छोटंसं का होईना, जी शब्दांची म्हणजे त्याच्यामध्ये जी हे असं ना एक वेगळं सुख मिळतं ग्रीटिंग, मला तरी पर्सनली खूप आवडतं, पण खूप मिळत नाहीत, खूप रेअर झालेत, कारण लोक आता पहिल्यासारखी ग्रीटिंग्स तेवढे देत नाहीत. मोबाईलमुळे आपण फक्त मेसेज करतो आणि सोडून देतो, पण ही गोष्ट वर्षानुवर्ष तुमच्याकडे तशीच्या तशी राहते. आणि जेव्हा वाचतो ना कधी तेव्हा आणखीन भारी वाटतं. काय करायचं, ह्या ग्रीटिंग्सवरती ना डेट लिहून ठेवायची आणि इयर लिहून ठेवायचं, म्हणजे तुम्ही जेव्हा 10 वर्षांनी जेव्हा ही गोष्ट ओपन करता ना, तेव्हा बघा तुम्हाला फ्लॅशबॅकमध्ये गेल्यासारखं वाटेल, त्या सगळ्या आठवणींचा उजाळा होईल. ही गोष्ट तुम्हाला मोबाईलमध्ये कधीच शक्य होणार नाही. मोबाईलमधले मेसेज येतात, आपले डिलीट होऊन जातात, आणि त्याचं तेवढं म्हणजे म्हणतो ना आपण ती फिलिंग तेवढी वाटत नाही, जेवढी तुम्ही त्या ग्रीटिंगला असं हळुवार जो स्पर्श करता आणि त्या वेळेमध्ये त्या काळामध्ये जाताना ती गोष्टच वेगळी असते. तर असं बघा, छान अनघाने पण औक्षण केलं, त्यानंतर माझं झालं, त्यानंतर बाबा पप्पा आहेत. आता इथे सोफा आहे ना, खरंच खूप कम्फर्टेबल वाटतंय, कारण मेरी
हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू मला. पण शुगर फ्री असेल तरच द्या. मग आम्ही नंतर लगेचच पुढच्या तयारीला सुरुवात केली, कारण मिसळ फक्त बनवून उपयोग नाही, त्याला पुढे पण खटाटो भरपूर असतो काही गोष्टींचा. तर त्याची सुरुवात मग आम्ही केली. मामा मामा थोडं वाटी टेस्ट करून बघ जरा, मीठ बीठ बरोबर आहे का? अरे टेस्ट कर रहा, आय एम सीरियस. मसाला मी टाकला होता ना, थोडस जरास डार्क झालाय मसाला, बाकी सगळं ओके. काय टेन्शन मला जे तर माझ्या टेस्ट बड्स नुसार बरोबर वाटलं. अनघाने आणि स्वप्नीलने हे गिफ्ट आणलेलं आहे ना, आणि खूप छान आहे. म्हणजे आपली चॉईस तर नेहमी आपण घालतच असतो, पण कधी कधी दुसऱ्यांच्या चॉईस घातलं ना तर त्याच्यापेक्षा सुद्धा भारी दिसतं, कारण आपण जसा विचार करतो तसं सगळे विचार करतात असं नाही. आणि खूप मस्त आणलं त्यांनी, मला खूप आवडलं. कलर म्हणा, पॅटर्न म्हणा, खूप छान आणलं. आणि अनघाची चॉईस स्पेशली खूप छान आहे, तर त्याच्यामुळे नो डाऊट. तर आता आम्ही मिसळची तयारी करतोय, आणि मिसळचं ताट असं सजवायला मजा येते, मला खूप आवडतं. ही हे प्लेट्स मी मागच्या तुम्हाला दाखवल्या होत्या, यातल्या सध्या दोनच आहेत माझ्याकडे, यातल्या अजून घ्यायचे आहेत मला. कारण असं जेव्हा बघा, म्हणजे जास्तीचे लोक येतात तेव्हा आपल्याला खूप सारे ताट, वाट्या, प्लेट्स खूप सारे काढायला लागतात, तर त्यापेक्षा ह्या जर प्लेट्स असतील ना तर वाढायला खूप इझी पडतं. कारण बघा, सगळे म्हणजे खाणे असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळी भाजी म्हणा, डाळ म्हणा, असं सगळं वेगवेगळं द्यायला बरं वाटतं. आणि भले कितीही त्या आपल्या आर्टिफिशियल प्लेट्स असल्या, पण तरी जे आपली नेहमीचे जे ताटं आहेत ना, त्याच्यामध्ये जेवायला जे बरं वाटतं ना, ते मला खरंच स्वतःलाच त्या म्हणजे ज्या आर्टिफिशियल आपल्या ज्या प्लेट्स येतात त्याच्यामध्ये जेवायला मला आवडत नाही. खूप जास्त माणसं असल्यावरती आपल्याकडे काही ऑप्शन नसतं. पण तर आता जस्ट सगळे गेले, आता किती वाजले, बरोबर 11 वाजलेले आहेत. आणि छान सगळ्यांनी मस्त असे गप्पा मारत बसलो होतो, खूप दिवसांनी बरं वाटलं जरा. कारण सगळे रोज त्यांच्या त्यांच्या घाईमध्ये असतात, रोज सगळ्यांची काही ना काही कामं असतात. एकदा मुलांची शाळा सुरू झाली, ऑफिसेस सुरू झाले, की पहिले खूप आम्ही म्हणजे सगळे पहिले बघा भरपूर सगळे एकमेकांकडे जायचो. दिवाळीच्या सुट्ट्या असल्या, गणपतीच्या सुट्ट्या असल्या की सगळे एकमेकांकडे जायचो, मस्त राहायचो, भरपूर गप्पा मारायचो. आता ही गोष्ट खूप कमी झाली, आपण खूप रेअर म्हणजे जातो घरी वगैरे, पण तर त्याच्यामुळे गप्पा मारायला म्हणजे असं मिळत नाही, मन सोपतं. तर असंच बसलो होतो, छान मस्त गप्पा मारल्या. आणि लाईट्स बघा रात्रीच्या किती छान वाटतात ना, खूप सुंदर वाटतात लाईट्स. असं रात्रीचे लाईट्स म्हणजे अशा बंद करून आणि छान मस्त अशी जुनी गाणी लावायची, जी रेडिओला रात्रीची जुनी गाणी लागतात ती पण खूप भारी वाटतात ऐकायला, खूप मस्त वाटतं. या लाईट्स पण बघा किती छान दिसतात. तर रात्रीचं असं खूप मस्त वाटतो, माहोल एकदम भारी वाटतो. तर मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार होती, तर आजचा बर्थडे खूप छान झाला, खूप मस्त सेलिब्रेट झाला. तर ते आता बाहेर गेलेत, मीटिंग होती त्यांची सोसायटीची, तर तिथे बाहेर गेलेत. तर आणि स्वप्नील वगैरे सगळे आत्ताच जस्ट गेले. आणि त्यानंतर हां, तर एक गोष्ट जी सांगायची होती खूप महत्त्वाची, म्हटलं होतं तुम्हाला की एक न्यूज सांगणार आहे, तर ती म्हणजे की मी येणार आहे कोल्हापूरला. उद्या रात्रीची ट्रेन आहे, उद्या रात्री बसणार. सोमवारी सकाळी आम्ही जवळपास 7:30-8 दरम्यान आम्ही कोल्हापूरला पोचणार. त्यानंतर मी सकाळी छान तिथे तयारी करून त्यानंतर दर्शन घेणार देवी आईचं. आणि तुम्हाला तेव्हा मी इंटिमेट करेन की सोमवारीच संध्याकाळी
पाच ते सहाच्या दरम्यान ज्यांनाही भेटायचं आहे कोल्हापूरमध्ये, तर आपण रंकाळ्याला भेटूया. कारण तिथे मला वाटतं म्हणजे बऱ्यापैकी जागा आहे आणि भेटताही येतं. तर ज्यांना इच्छा आहे, नाही तर मग नंतर सगळे मला ओरडाल की ताई तू कोल्हापूरला आलीस आणि तरी सांगितलं नाहीस. तर ज्यांना ज्यांना भेटायचं आहे, तर आपण 5 ते 6 दरम्यान रंकाळ्याच्या इथे सोमवारी संध्याकाळी मी एक तास थांबेन तिथे. तर ज्यांनाही भेटायचं आहे तुम्ही प्लीज या, आपण भेटूया. आणि माझी जी इच्छा होती की महालक्ष्मी आईचं दर्शन घ्यायचं आहे, तर ती आईने पूर्ण केली. जवळपास मागचे 2 वर्ष झाले मी तुम्हाला, खरंच तुम्हाला खरं नाही वाटणारी गोष्ट, पण मी तिकीट्स काढायचो आणि काही ना काही प्रॉब्लेम व्हायचे किंवा तिकीट्सच निघायचं नाही, कॅन्सल व्हायचं, म्हणजे असं काही ना काही व्हायचंच की जाण्याचा योगच येत नव्हता. आणि ह्यावेळेला लगेचच म्हणजे तिकीट्स बुक केले, लगेच बुकही झाले. म्हणजे ती गोष्ट की जो योग असतो ना, जेव्हा जायचं असतं ना, तेव्हाच माणूस त्या गोष्टीकडे जातो असं आहे. तर मला खूप 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 सकाळपासून खूप असं भारी वाटतं आहे की आईचं दर्शन होणार आहे आणि छान साडी वगैरे सगळं मस्त घेऊन जाणार आहे मी देवी आईसाठी. तर मार्गशीर्षच्या आधी देवी आईचं दर्शन होईल आणि कोल्हापूरला सुद्धा मी जे जे काही बघेन थोडंफार, एकच दिवस थांबणार आहे आम्ही. जास्तीत जास्त थांबलो तर नेक्स्ट डे म्हणजे मंगळवारी थांबू किंवा मंगळवारी निघून येऊ. आणि तिथे एक खूप खास गोष्ट पण आहे, आहे की नाही ती मला माहिती नाही आहे, पण जेव्हा होईल तेव्हा मी तुमच्यासोबत ती पण शेअर करेन की दुसरं एक कारण आहे तिथे जाण्यामागे, तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. आता मलाही ते कन्फर्म माहिती नाही आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला ते काही सांगत नाही. जर ती गोष्ट असेल तर मी नक्कीच ती तुमच्यासोबत शेअर करेन. तर चला, माझी पण खूप एक्साइटमेंट आहे, तयारी आहे, सगळ्या गोष्टी घ्यायचे चालू आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.